नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। पहाटेचे वाजलेले आहेत 5 आणि इकडं अंकुश टांगळ, गेतरा महाबा आणि दत्तू भाऊ सगळ्या वारकऱ्यांसाठी नाश्त्याची सोय करू राहिलेत बरं का। कारण एकदा का दिंडीका आवाज गेली तर मागे यायला किती वेळ लागन हे सांगता येत नाही। विशाल भाऊने आपल्याला सकाळ सकाळ गन लावला, कारण 8 दिवस गन लावायचं काम त्याच्याकडेच होतं। ही सगळी मित्रमंडळी बरं का, ज्यांनी आपल्याला 8 दिवस एकदम मनापासून आणि भरघोस साथ दिली, खूप खूप धन्यवाद आणि जय हरी। मित्रांनो, परत भेटू पुढ्या दिंडीत, कारण आपण वर्षभर ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त राहू। दिंडी निघाली आहे गावात, गावातून इतके लोक दिंडीसाठी आले होते, म्हणजे सांगतो 5-6 गाड्या आल्या होत्या आणि 1 नंबर वातावरण तयार झालं होतं। फक्त पाऊस येत होता, जात होता, त्याच्यामुळं थोडी मनात दचपच होती। आणि दिंडी कुठं निघाली होती, चंद्रभागेच्या तिरी। आज आपण काय आंघोळ केली नव्हती बरं का, कारण आंघोळ करणार होतो आपण आज चंद्रभागेच्या तिरी। म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण 8 दिवस पाय पाय चाललो ना, त्या पायांना खूप खूप धन्यवाद पायांनो। तुमच्यामुळं माझ्या डोळ्याला आणि माझ्या मनाला शांती भेटली आणि ही सारी गर्दी बघून निस्त मनाचं पारणं फिटत होतं। आता मी जास्त काय बोलत नाही मित्रांनो, जय हरी माऊली म्हणतो। आणि पूर्ण व्हिडिओ इथून पुढला आहे ना तो ओरिजिनल आवाजात ऐका, कारण माझा आवाज तुम्हाला कधी पण ऐकायला भेटन, पण हा जो मावल आहे ना हा फक्त तुम्हाला पंढरपुरात आल्यावरच भेटन, हा कुठेही भेटणार नाही। तर रामकृष्ण हरी मंडळी। मामा पोटोसी पंढरपुरी जय देवासाती, पंढरपुरी जय देवासाती। हॅलो, चला
डिव्हिजन चला साहेबराव परवानून मंदा परवानी आरतीसाठी यायचे. पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेऊन मन तृप्त झालं.
10 दिवस ज्या गोष्टीसाठी आपण प्रवास केला ना, ती गोष्ट आज मिळाली होती. ध्येय मिळवल्याचा आनंद खूप छोटा असतो, पण ध्येय मिळवण्यासाठी जो प्रवास केला जातो, जी प्रोसेस असते ना, ती खरी तर मी एन्जॉय केली. ह्या 10 दिवसात जिंनी मला भोजन दिलं, जिंनी माझी राहायची व्यवस्था केली, जिंनी मला भजन गायला दिलं, जिंनी मला चांगली बुद्धी दिली, चांगले विचार दिले, माऊलीप्रमाणे सगळ्या वारकऱ्यांनी माझ्यावर प्रेम केलं, तर या सगळ्यांना सोडून ज्यावेळेस आता परतीचा प्रवास करतोय, त्यावेळेस मन भरून येते. एवढंच म्हणन, एकदा तरी वारी अनुभवावी. रामकृष्ण हरी मंडळी, रामकृष्ण हरी माऊली. आणि काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा. धन्यवाद.